केळकर, ॲक्टिव म्हापसा सिटिझन्स असोसिएशन या संघटनेचो अध्यक्ष. माझ्या वांगडा असा समीर हरमलकर, या संघटनेचो जॉईंट सेक्रेटरी. आम्ही प्रेस कॉन्फरन्स आज घेतल्या की आम्ही म्हापशान येते 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर सांचे 5 ते 8 या टायमामध्ये आम्ही जे डोमेस्टिक कंज्युमर असा सिंगल फेज, तांकां घरा फाटल्यान 2 असे 9 वॉटाचे LED लॅम्प हांचे डिस्ट्रिब्युशन करतले. ही स्कीम म्हापशाच्या लोकां खातीर आसा. जे ही स्कीमचो फायदो घेवंक सोदता तांच्यांनी आपले लायटीचे बील आणि एक आयडेंटिटी प्रूफ घेवन येवचे आणि आपले 2 लॅम्प आसा ते कलेक्ट करून व्हरचे. फ्री हे फ्री ऑफ कॉस्ट दितले आम्ही, काय कॉस्ट आसचो ना. कशी कलेक्ट करावे? एक सिंडिकेट बँक आसा म्हापशा, त्याच्या फाटल्यान कॅफे योगेश म्हणून आसा. फाटी आम्ही थंय त्याच लोकेशनार नाल्लाच्या डिस्ट्रिब्युशनाचो प्रोग्राम केल्लो. सो जायत्या लोकांक ती खबर आसा जागा. हेचे कारण म्हणजे एक म्हणजे एनर्जी सेव्हिंग बल्ब आणि दिवाळीच्या टायमार एक लोकांक एक तोंडांक लोकांक एक उमेद येवची सणाची साजरी करता. आणि एक आम्ही पर्टिक्युलर ग्रुप जो आसा न्हू, जे डोमेस्टीक कंज्युमर आहा जे म्हणजे कमी लोडाचे आसा, म्हणजे व्हडले जेंचे बंगले बीन आसतात, ल्हान घरां आसतात, ही तेंच्या खातीर स्कीम आसा. सो इट इज सगळ्यांक ती अशी स्कीम ना. सो सिंगल फेज आणि डोमेस्टीक म्हणजे कमर्शियल ज्यांचे कनेक्शन आसा त्यांच्या खातीर ही स्कीम ना. जे शॉपांक खातीर वा बाकीची जी आस्थापना आसा त्यांच्या खातीर ना. माझे नाव समीर हरमलकर, हा म्हापसा आमच्या म्हापसा ॲक्टिव सिटिझन ग्रुपाचा मेंबर असा. त्याच्या खातीर आम्ही दिवाळी खातीर आता हे बल्ब डिस्ट्रिब्युशनचे काम फ्री करतात. लास्ट टाईम आम्ही नाल्ले दिलेले सेम लोकेशनचे. आमची साधारण आम्ही 1500 घरांचे टार्गेटचे धरून सांगा. म्हापशान आम्ही असं डेटा काढला की सिंगल फेज कनेक्शन डोमेस्टिक साधारण 8 ते 10 हजार असा. सो एक साधारण 1500 लोक या स्किमीचो फायदो घेतले असे आमचो अंदाज असा. आणि जर ते वाढले जाल्यार आम्ही आणि प्रोक्युअर करून दितले. ना आम्ही या वर्षा नॉर्मली आमचे दर वर्षा मेडिसिनल प्लांट सेपलिंग 3 वर्षा फाटले आम्ही दिला. मागीर तशें आमचे चडशे कार्य आसा ते आय कॅम्प्स ऑर्गनायज करप, मागीर महिला बचत गट तांकां हॅल्प करप, तितून आमचें काम आसा. आनी येता ते आतां ह्या आयतारा कुचेरी साई मंदीर ग्रावंडा कडेन थंय आमचो 23वो आय कॅम्प आसा, आय चॅकअप कॅम्प वीथ डिस्ट्रिब्युशन ऑफ स्पेक्टेकल्स. ते चश्मे दितले आमी. सो ते जे म्हापशेचे लोक आसा तेंच्यांनी थंय येवन थंय आय कॅम्पाचो एक यूज करप. बल्पाची जी स्कीम आहे सगळ्यां खातीर हय, सगळे म्हापशेचे लोक आहा तेंच्या खातीर. कॅम्प आता ते येता ती आयतार. सध्या आमचो असो काय असो इलेक्शनाचो आमचो मोटिव ना. मात खंयचोय पक्ष जर आमकां एप्रोच करत, आमच्या खंयच्या मेंबराक करत, जाल्यार आमी जर ती विचारधारणा तांची आनी आमची पडटा जाल्यार आमी विचार करूं शकता. म्हणजे जेंचे म्हणजे म्हापशाचे आता डेव्हलपमेंट तशी म्हापशा काय ना म्हटल्यावर फाटी पडला न्हू खंय तरी बाकीचे गोयच्या बाकीचे जी शारां आसा तांचे. सो जे डेव्हलपमेंटाचे जे पक्ष आसा तांकां